राज्यातील सर्व व्हीटीपींचे आजच्या या व्हर्च्युअल मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये मी भूषण रामटेके मिशन कोऑर्डिनेटर MSSDS हार्दिक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये MSSDS शी संबंधित व्हीटीपींना येत असलेले प्रश्न तसेच विविध विषय या बाबतीत चर्चा होणार आहे. MSSDS चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विजय वाघमारे सर तसेच MSSDS मधील इतर अधिकारी सर्व व्हीटीपींना आजच्या या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. तर पहिल्यांदाच आपण, कारण प्रचंड मोठ्या संख्येने आपल्याकडे व्हीटीपी असल्यामुळे, पहिल्यांदाच अशा पद्धतीनं व्हर्च्युअल पद्धतीनं आम्ही व्हीटीपींना कनेक्ट करून मार्गदर्शन करण्याचा हा प्रयोग करत आहोत. आदरणीय विजय वाघमारे सर CEO MSSDS यांना विनंती करतो की त्यांनी या व्हर्च्युअल माध्यमाद्वारे आजच्या या सेशनला कनेक्ट असलेल्या सर्व व्हीटीपींना मार्गदर्शन करावे. माझं नाव विजय वाघमारे. माझ्याकडे कमिशनर स्किल डेव्हलपमेंट आणि CEO MSSDS महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी या दोन विभागांचा चार्ज आहे आणि त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांसोबत आजचा हा संवाद साधतोय. ह्या संवाद साधण्यामध्ये भूषणनी सांगितलंच, भूषण जो होता आमच्याकडे स्टेट स्किल मिशन कोऑर्डिनेटर म्हणून आहे, तर त्यांनी सुरुवातीला सांगितलंच की फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर्स आहेत आणि त्या सगळ्यांना एकत्रितरित्या जर आपल्याला संवाद साधायचा असेल तर ह्याच्यापेक्षा चांगलं माध्यम नाही. आणि मुख्य म्हणजे आपण ज्या फील्डमध्ये सध्या ऑपरेट करतोय ती आहे स्किल डेव्हलपमेंटची फील्ड, आणि त्या स्किल डेव्हलपमेंटच्या फील्डमध्ये असे नवीन नवीन उपक्रम करायचे आणि त्याच्यामुळे आपली एकूण जी स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंगची कॅपॅसिटी आहे, कॉम्पिटन्स आहे, त्याच्यामध्ये एक वृद्धिंगतता आणावी ह्याच्या अनुषंगाने आमचा हा उपक्रम आहे. ह्या उपक्रमाद्वारे पूर्ण महाराष्ट्राद्वारे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांसोबतच जर एकदा संपर्क साधला तर आपले वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न एकाच वेळेस मार्गी लागतील आणि आपल्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि आमच्या मनामध्ये विभागाला काय करायचं आहे, ह्याच्यापुढे आपल्याला काय करायचं आहे, आपण पुढं आपलं विजन काय आहे, डिपार्टमेंटचं विजन काय आहे, शासनाचं विजन काय आहे, देशामध्ये आपण कशाप्रकारे कॉन्ट्रिब्युशन करू शकतो, ह्याबाबत संवाद साधण्यासाठीच आजचा हा उपक्रम आहे. तर आजच्या बैठकीमध्ये जो कॉन्टेक्स्ट आहे तो आहे क्वालिटी ट्रेनिंगचा. आणि क्वालिटी ट्रेनिंग होत आहे किंवा नाही होत आहे म्हणजे प्रत्येकच ट्रेनिंग प्रोव्हायडरला वाटतं आहे की माझ्याकडे जे ट्रेनिंग होत आहे ते फार क्वालिटीचं ट्रेनिंग आहे. म्हणजे आमच्याकडे येणारा प्रत्येक ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणतो की साहेब माझ्याकडे अशा सुविधा आहेत, आमच्याकडे ट्रेनर्स आहेत ते इतके कॉम्पिटंट आहेत, आमच्याकडे इतक्या रूम्स आहेत आणि आमच्याकडे इतके लिंकेजेस आहेत. पण शेवटी हे क्वालिटी ट्रेनिंग जे आहे ते क्वालिटी ट्रेनिंग कसं दिसणार? क्वालिटी ट्रेनिंग एकाच गोष्टीमधून आपण मोजू मापू शकतो आणि ते म्हणजे त्याचं परफॉर्मन्स आउटपुटमध्ये कसं आहे, म्हणजे त्यांना आपण फायनली ज्याला आपण ट्रेन करतो त्या ट्रेन केलेल्या मुलाला किंवा मुलीला कोणी नोकरी द्यायला तयार आहे का, तिला नोकरी मिळते का, किंवा त्यांना जर आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना आपला स्वतःचा व्यवसाय यशस्वीरित्या सुरू करता येतो किंवा नाही, तर त्याच्याबाबतचा आपला हा कॉन्टेक्स्ट आहे आजच्या मीटिंगच्या द्वारे. आणि आपण सगळे व्हीटीपीज पूर्ण महाराष्ट्रभर शहराच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी, काही ठिकाणी तर फार इंटेरियर पार्टमध्ये आपले ट्रेनिंग प्रोव्हायडर्स आहेत, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की ट्रेनिंग प्रोव्हायडर आणि ट्रेनिंग प्रोव्हायडरचे प्रश्न सोडवायचे, तर आपण सगळ्यांना एक लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही तसेच आम्ही ज्याच्यासाठी एक्झिस्ट करतोय तो आहे तो युथ, तो जो युवक आहे
दॅट ही हॅज टू बी द सेंटर ऑफ दी नो कम्प्लीट ट्रेनिंग प्रोग्राम्स. आणि त्याच्यामुळे जर आमच्याकडे भरपूर VTPs म्हणतात की साहेब आमच्याकडे अनेक अडचणी येतात आहे VTP म्हणून चालवण्यामध्ये, प्रशिक्षणामध्ये आणि बाकीच्या गोष्टीमध्ये, आणि आम्हाला वेळेवर पैसे मिळत नाही किंवा आम्हाला बरोबर ट्रेनर करता येत नाही किंवा आमचे ट्रेनिंगच्या कॉस्ट नो वेस्ट चाललेल्या आहेत आणि आमचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर पडलेलं आहे. तर त्या अनुषंगाने मग आमच्या पण मनात विचार येतो की आपण ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणून आहात तर ते फक्त महाराष्ट्र शासनाच्या योजना चालवण्यासाठी आहात का, म्हणजे आमच्या दोन बॅच चालवण्यासाठीच आपलं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे का, आणि त्या दोन बॅच जर नसतील तर त्याच्या व्यतिरिक्त आपण काही करणार आहात किंवा नाही करणार आहात. तर त्याच्या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी जेव्हा जेव्हा जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला बैठका घेतल्या होत्या तेव्हा आम्ही सांगितलं होतं की हा स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे, हा स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे, तो युवक युवा आणि युवती यांच्या डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे. हा प्रोग्राममधनं VTPचं डेव्हलपमेंट व्हावं हा प्रमुख उद्देश नाही आहे, तर त्या युवकाच्या आणि युवतीच्या प्रशिक्षणातून त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं आणि त्याच्या अनुषंगाने मग VTPचं डेव्हलपमेंट व्हावं हा याचा कॉन्टेक्स्ट आहे. तर ह्या कॉन्टेक्स्टनी आजची ही आपण कार्यशाळा केलेली आहे, आणि जर त्या युवकाचं आपण जर विकास साधू शकलो तर त्याच्यामुळे नक्कीच त्या ट्रेनिंग प्रोव्हायडरचा देखील विकास होईल आणि आपण आम्ही जे आमचं जे साध्य आहे ते साध्य देखील पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. तर आजच्या दिवसभरामध्ये आपण जे काही वार्तालाप करणार आहोत त्याच्यामध्ये आमचे जे अधिकारी आहेत ते आपल्याला सांगतील की ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत त्या कशाप्रकारे काम करतात, त्या काम करताना ट्रेनिंग प्रोव्हायडर्सला कसल्या कसल्या प्रकारच्या अडचणी येतात, त्या अडचणीला आपण कशाप्रकारे मात देऊ शकतो आणि याच्या पुढे जर त्या अडचणी उद्भवणार नाही याच्यासाठी आपण काय काय गोष्टी करू शकतो. तर आजच्या कार्यशाळेमध्ये जे इश्यूज आपण डिस्कस करणार आहोत त्यातला पहिला इश्यू आहे की VTPsच्या मनामध्ये अशी भावना आहे की त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठे ना कुठे MSSDSपर्यंत पोहोचत नाहीत, किंवा MSSDSपर्यंत पोहोचलेत तर MSSDSवर त्याच्यावर काही अंमलबजावणी करत नाही, तर त्याच्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. दुसरं, बरेचसे VTP आहेत ते म्हणतात की साहेब आम्ही VTP तर झालो आपले पण आम्हाला आतापर्यंत एकही बॅच मिळाली नाही, आपण पुढे करणार काय आहोत, आमचं भवितव्य काय आहे, आम्ही तुमच्यासोबत पुढे काय काय काम करू शकतो आणि आम्हाला याच्यापुढे कुठल्या कुठल्या प्रकारची ट्रेनिंग करता येईल, तर त्याच्याबाबतचे जे प्लान्स आहेत त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. दुसरी कंप्लेंट आहेत VTPची जी मी आधी सुरुवातीला सांगितली की आम्ही ईमेल्स करतो, फोन कॉल्स करतो, तिकीट्स रेज करतो पण त्याची पण आम्हाला उत्तरं मिळत नाही, तर त्याच्याबाबतची बहुतेक प्रश्नांची उत्तरं आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. नंतर क्वालिटी इश्यूज रिलेटेड टू द स्किल ट्रेनिंग आणि VTPs आता आजच्या घडीला जी काही ट्रेनिंग सुरू आहेत ते मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. आजच्या घटकेला 1 लाखापेक्षा अधिक तरुणांच्या आपण ट्रेनिंग केलेली आहे. जवळजवळ मला वाटतं आजच्या घटकेला 70,000 आसपास मुलं आहेत ज्यांचं ट्रेनिंग प्रत्यक्षात सुरू आहे. 30,000 ते 40,000 मुलं आहेत ज्यांचं ट्रेनिंग होऊन गेलेलं आहे, तर त्यांचं एकतर असेसमेंट झालेलं आहे किंवा ते असेसमेंटच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तर त्याच्या अनुषंगाने आम्हाला आतापर्यंतचा जो ट्रेनिंग प्रोव्हायडरसोबतचा जो अनुभव आलेला आहे तर त्या अनुभवाबद्दल आपण बोलणार आहोत की बाबा कुठल्या अडचणी आहेत, असेसमेंट रिलेटेड काही अडचणी आहेत का, ज्या प्रकारे आपण ट्रेनिंगच्या बॅचेस घेता, अटेंडन्स घेता, तर अटेंडन्स रिलेटेड पण बऱ्याचशा बाबी ज्या आम्हाला दिसून आलेल्या आहेत त्याच्याबाबत पण आम्ही चर्चा करणार आहोत. आणि एक जो आम्हाला माइंडसेट दिसून येतो आहे, आता आम्ही आपल्याशी संपर्क साधतोय तो थेट संपर्क साधतोय, ऑनलाईनद्वारे एका पारदर्शक पद्धतीने संपर्क साधायचा हा उपक्रम आहे. आम्ही जे वेबसाईट तयार केलं ते वेबसाईट पण त्याचाच एक भाग होता की आपण कशाप्रकारे बॅचेस टाकतोय, आपल्या बॅचचं सध्या स्टेटस काय आहे, आपल्या अटेंडन्सचं स्टेटस काय आहे, आपण इनव्हॉइस कशाप्रकारे रेज करतोय आणि त्याचा पेमेंट. एक काळ असा होता की ज्यावेळेस पेमेंट मिळायला अडचणी होत्या, कागदच इतके जमा करावं लागायचे आणि त्याच्यामध्ये इतके प्रोसेसिंगला वेळ लागायचा आणि त्याच्यानंतर पेमेंट्स व्हायचे. आता काही ठिकाणी वेळ होतो, म्हणजे काही ठिकाणी 1 महिन्याचा वेळ होतो, 2 महिन्याचा वेळ होतो, पण जो काही वेळ होतो तो
टेक्नॉलॉजीद्वारे आपण सॉल्व्ह केलेलं आहे आणि आपले जे काही पेमेंट्स होतात ते सगळे ऑनलाईन पेमेंट्स होतात. त्याच्यासाठी ट्रेनिंग प्रोव्हायडरला कुठे 10 चक्रा मारायची गरज नसते. त्याच्या जे काही वेळ आणि पैसा खर्च होत होता तो आता होत नाही आहे. पण तरी देखील बऱ्याच ठिकाणी आम्हाला हा जो माइंडसेटचा प्रॉब्लेम दिसून आलेला आहे, माइंडसेटचा कोणाचा, तर काही काही ट्रेनिंग प्रोव्हायडर्स, मी सगळेच म्हणत नाही पण काही काही ट्रेनिंग प्रोव्हायडर्स, त्यांना वाटते की अजूनही पूर्वीच्याच पद्धतीने जर आपण काम केलं तर काम होऊ शकतं. तर मी समजा काहीतरी अटेंडन्स वेगळंच दाखवलं तर त्याच्या निमित्ताने मला काय बॅचेसचे पैसे मिळाले तर मिळाले, माझी बॅच सुरू होत नाही तर मी काही दुसऱ्या माणसाकडनं फोन करवला किंवा स्वतः जाऊन तिथे थोडंसा आलो, मोठ्याने बोललो, जोराने बोललो तर माझी बॅच मला मिळून जाईल आणि कुणाचा दबाव जर वापरला तर मिळून जाईल. तर हे जे जुन्या माइंडसेटच्या म्हणतो आहे मी, दिट इज नॉट रिलेटेड टू क्वालिटी, की आपल्यासोबतचा मुलगा कसा आहे, त्याचं मी ट्रेनिंग कसं देतो आहे, त्याच्यासाठी मी काय करणार आहे, तसं न करता जे दबावतंत्राचे जे उपयोग आहेत तो जो माइंडसेट आहे. आणि हे सगळं केल्यानंतरही मला कोणी विचारणार नाही आणि ह्या दोन बॅचेस झाल्यात, ह्या दोन बॅचेसनंतर मला पुढे देखील बॅचेस मिळतील, अशाच प्रकारे मिळतील, हा जो माइंडसेट आहे हा कुठेतरी बदलावा, किंवा अशा माइंडसेटच्या मंडळींची आपल्या ह्या इकोसिस्टीममध्ये किंवा आपल्या ह्या टोटल सेटअपमध्ये गरज नाही, हे आपल्या ह्याद्वारे मला एकदा आपल्याला सांगायचं होतं. त्याच्याबाबत पण आपण चर्चा करणार आहोत. ते आहेत की क्वालिटी इश्यूज, स्किल ट्रेनिंग रिलेटेड आतापर्यंत आम्हाला काय काय क्वालिटी इश्यूज दिसून आलेले आहेत. कारण की एक काळ असा होता की VTP-नी जे काही केलं त्याचं पुढच्या वर्षीच कळायचं की हा मुलगा अस्तित्वातच नव्हता आणि त्याचं ट्रेनिंग दाखवलं, किंवा त्याचं ट्रेनिंग दाखवल्यानंतर तो कुठे गेला कळलंच नाही, किंवा त्याचंच ट्रेनिंग दुसरा कोणीतरी करतोय. तर ह्या जुन्या गोष्टी आहेत. तर त्या माइंडसेटनी काही काही VTP जेव्हा आजच्या घडीलाही काम करतात आहेत तर त्यांना वाटतंय की ते इथपर्यंत पोहोचत नाही किंवा आम्हाला दिसत नाही. काय मांजर डोळे काय झाकून दूध पिते आणि मग तिला वाटतं की कोणी बघत नाही आहे, तर ते तसं नाही आहे. आपण टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आहोत. आपण जे काही करत आहात त्याच्यामध्ये फक्त आपण एकच ट्रेनिंग प्रोव्हायडर नाही आहात, तर आपल्यासोबत 50 ट्रेनिंग प्रोव्हायडर, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये 100 ट्रेनिंग प्रोव्हायडर आहेत आणि सगळ्यांनाच माहीत आहे आणि सगळेच एक दुसऱ्यांवर वॉच ठेवून आहेत. त्यामुळे एक व्हॉट्सॲपचा इमेज येतो आम्हाला किंवा काही मेसेज येतो किंवा रेकॉर्डिंग येतं किंवा कोणी सांगतं की अशा प्रकारचं होतं आहे. तुम्ही ज्या काही गोष्टी अटेंडन्स रिलेटेड करतात त्या टेक्नॉलॉजीनी रेकॉर्ड झालेल्या असतात, त्यामुळे तुम्ही त्या कशा रेकॉर्ड केलेल्या आहेत, ते अटेंडन्स कशाप्रकारे घेतलेलं आहे, केव्हा घेतलेलं आहे आणि कसं घेतलेलं आहे, हे सगळं रेकॉर्ड होतं, सर्व्हरवर येतं आणि आम्हाला दिसतं. त्यामुळे आपल्याला एका बॅचेसचं पेमेंट मिळालं, पहिला हफ्ता मिळाला, 10,000 रुपये जमा झाले, याच्यामध्ये आपण खुशी करायची की याच्यानंतरच्या बॅचेस आपल्याला मिळणार नाहीत याचं काही दिवसानंतर दुःख करायचं. याच्याबाबत आपण ह्या क्वालिटी इश्यूजच्या बाबत चर्चा करणार आहोत. नंतर आपलं फ्युचर काय आहे हे जेव्हा ह्या टोटल चर्चेमध्ये आपल्याला कळेल तेव्हाच MSSDSच्या मार्फत देखील फ्युचरमध्ये काय काय गोष्टी आपण करणार आहोत. मला वाटतं मागे आपण एक ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्सचा प्रोग्राम घेतला होता ह्याच माध्यमामधनं, त्यावेळेस प्रतिथ्यश असे जावेद हबीब स्वतः आले होते आणि त्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं आपल्या ट्रेनर्सचं काही गटांसाठी. तर तसे काही धोरणं आहेत, तशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत. तर हे फ्युचर प्लान्समध्ये आपण अजून काय काय करू शकतो आहे त्याच्याबाबत आपल्याला आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जसं आम्ही सुरुवातीलाच म्हटलं की व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर हा जो आहे हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तर त्याचं कुठे कुठे आम्हाला मदत होऊ शकते आणि आपण सगळे मिळून कशाप्रकारे एकूणच क्वालिटी जी आहे स्किल डेव्हलपमेंटची ती वाढवू शकतो याच्याबाबत आपण या फ्युचर प्लान्समध्ये चर्चा करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे VTP-च्या दृष्टीने आजच्या तारखेला सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की बाबा TBN अलॉटमेंटबाबत काहीतरी डिसिजन व्हायला हवं होतं, तर त्याच्याबाबत आपण आज इथे डिसिजन घेऊया. आणि त्याच्यानंतर आपले सेक्टर्स कुठले कुठले आहे, परफॉर्मन्स करणार आहेत, तर त्याचे प्रेफरन्सेस काय आहेत, तर त्याच्याबाबत आपण एकूण चर्चा करूया. नमस्कार. स्किल डेव्हलपमेंट आणि MSSDS कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काय ते याच्याबाबत मी थोडक्यात सांगतोय, आपल्याला त्याबद्दल कल्पना असेलच. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं स्किल आहे आणि कुठल्या प्रकारच्या स्किलची डिमांड आहे ह्याच्यामधली गॅप शोधणं, म्हणजे स्किल गॅप स्टडी करणं प्रत्येक जिल्ह्यासाठी, तर ती एक संकल्पना आहे ज्याच्यामध्ये MSSDS काम करतं.
काही नवीन प्रकारच्या स्कीम करायच्या असतील स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या किंवा इतर डिपार्टमेंटच्या काही स्कीम्स असतील कौशल्य विकासाच्या अनुषंगाने, तर त्या देखील आपल्या MSSDS मार्फत एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन म्हणजे एक छत्री कार्यालय ज्याच्या मार्फत ही योजना राबवण्यात येऊ शकते अशा प्रकारचं आपण इथे काम करतो आहे. त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याची प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान जे आहे तो उपक्रम तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन NULM हा देखील योजना आपण राबवतो आहे. ह्याच्या व्यतिरिक्त इतर विभागाच्या ज्या काही स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असतील तर त्या देखील आपल्या विभागामार्फत लवकरच राबवण्याचा उपक्रम सुरू होणार आहे. आपल्याला कल्पना असेल की जिल्हाधिकारी हे जिल्हा कौशल्य विकास समिती जी आहे त्याचे अध्यक्ष असतात आणि त्यांच्याकडे देखील DPDC मध्ये स्वतंत्र बजेटची संकल्पना केलेली आहे. तर त्यांनी जर काही स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड ॲक्टिव्हिटी केली असेल किंवा कार्यक्रम केला असेल तर तो देखील आपण आपल्या MSSDS मार्फत राबवतो. सद्यस्थितीमध्ये गडचिरोली आणि गोंदिया आणि चंद्रपूर, मला वाटतं यवतमाळला पण, यवतमाळ अशा 3-4 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम केलेला आहे आणि पुढच्या वर्षामध्ये एप्रिलपासून पुढच्या वर्षामध्ये मला वाटतं अनेक इतर जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये उपक्रम घेतला जाईल. सद्यस्थितीमध्ये मला वाटतं पालघर जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या इनिशिएटिव्हमुळे बरेचसे स्किल डेव्हलपमेंटचे उपक्रम आपण केलेले आहेत, गोंदियामध्ये पण केलेले आहेत. तर याच्यामध्ये स्कीम फॉर्म्युलेशन त्यामध्ये मग आपला इंडस्ट्री लिंक्ड स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम पण येतो की ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीसोबत जर आपल्याला काही सहभाग करायचा असेल तर तो इंडस्ट्रीसोबत आपण एकत्रित येऊ शकतो, मग ते जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत असो किंवा डायरेक्ट MSSDS लेवलला असो, जेथे इंडस्ट्री आणि आमचा करार होतो आणि त्यांनी जी कुठली यंत्रणा सिलेक्ट केलेली असेल ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंटसाठी त्याच्या सहभागाने आपण हा कार्यक्रम राबवतो, तो देखील आपण यामध्ये राबवू शकतो. लेबर मॅनेजमेंट आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे कुठली कुठल्या किती कंपनीज आहेत त्यांच्या प्रकारे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा वर्कफोर्स आहे, त्यांना काय गरजा आहेत, आपल्याकडे अनएम्प्लॉईड यूथ आहेत त्यांचा नंबर किती आहे, त्यांची संख्या किती आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत त्याबाबतची माहिती आणि हा डिमांड आणि सप्लाय यांचा सांगड घालण्यासाठीची माहिती, ती देखील जबाबदारी आपली आहे. ती फक्त MSSDSचीच नव्हे तर डायरेक्टोरेट ऑफ स्किल डेव्हलपमेंट जे आहे ज्याचा मी कमिशनर म्हणून आमच्याकडे अधिकार आहे तर त्यांचे देखील आहे आणि त्याच्या अनुषंगाने महारोजगार हे जे वेबसाईट होतं त्या वेबसाईटवर आपण माहिती घेतलेली होती आणि त्या महारोजगार वेबसाईटला पण आता अपग्रेड केलेला आहे आणि त्याला आणि MSSDS ह्या दोघीही वेबसाईटला एकत्रितरित्या इंटिग्रेट करून आपण पुढे उपक्रम करतोय. थोडक्यात महारोजगारवर अनएम्प्लॉईड जे यूथ आहेत त्यांचा डेटाबेस आहे, त्यांना एम्प्लॉयमेंट मिळत नाही कारण की त्याच्यामध्ये काही स्किल गॅप्स आहेत आणि त्या स्किल गॅप जर पूर्ण केल्यात आपण तर त्याला नोकरी मिळू शकते. तर त्याच्या अनुषंगाने त्याला जर काही स्किल हव्या असतील तर MSSDSचा आपला प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये आपले मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेनिंग प्रोव्हायडर्स आहेत, तर तो युवक किंवा युवती आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन सर्च करू शकतो कुठला VTP त्याला पाहिजे, कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग त्याला पाहिजे. आणि MSSDSवर जी काही मंडळी ट्रेन होते आहे आजच्या घडकेला ट्रेन होते आणि जे आता एम्प्लॉयेबल होतात आहे तर त्यांचा डेटाबेस पण ह्या महारोजगारवर उपलब्ध व्हावा आणि अशा प्रकारे लेबर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम एक अशी स्ट्रेंथन व्हावी त्या अनुषंगाने आपण काम करतोय. त्यानंतर इनोव्हेटिव्ह स्किल डेव्हलपमेंट म्हणजे जसं आम्ही आधी सांगितलं की जिल्हाधिकारी स्तरावर जर काही इनोव्हेटिव्ह स्किल डेव्हलपमेंट आपल्याला करायचं असेल किंवा अशी काही योजना आहे जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही राबवू शकत पण त्या प्रत्येक पर्टिक्युलर जिल्ह्यामध्येच ती आपल्याला राबवता येईल. थोडक्यात सध्या आम्ही जी चर्चा करतोय ती आहे वारली पेंटिंगशी रिलेटेड. आता वारली पेंटिंग रिलेटेड जे काही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करायचं आहे त्याचा मोठ्या प्रमाणात स्कोप आहे मार्केटमध्ये आणि ट्रायबल युवकांना आणि युवतींना त्याचं जर ट्रेनिंग त्यांच्याच ठिकाणी जर त्यांना मिळालं तर त्यांना एकूणच त्यांच्या लाईव्हलीहूड डेव्हलपमेंटचा मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये जर स्किल डेव्हलपमेंट करायचं असेल तर आपण बघतो की पालघर आणि त्याच्या अराउंड जे काही एरिया असेल तिथे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करता येईल, तर त्याच्यासाठी ती एक ती इनोव्हेटिव्ह स्कीम बनते. चंद्रपूर, गोंदिया ह्या भागामध्ये जर आपण बघितलं तर तिथे बॅम्बू क्लस्टरची स्कीम होऊ शकते. गोंदियामध्ये म्हटलं तर हँडीक्राफ्ट रिलेटेड होऊ शकते. तर ही स्किल डेव्हलपमेंटची जी संकल्पना आहे ती संकल्पना अशी सीमित नाही आहे,
की आपण फक्त आय सी टीचे प्रोग्राम घ्यायचे किंवा ब्युटी अँड वेलनेसचे घ्यायचे, तर आपण जर ट्रेनिंग प्रोव्हायडर आहात, आपल्याकडे जर रिसोर्सेस आहेत, तर आपण अशा प्रकारच्या स्किल्सचा एक वेगळा जर उपक्रम घेतला तर आपण जो काही कार्यक्रम कराल म्हणजे ॲज अ ट्रेनिंग प्रोव्हायडर तो एक वेगळा होईल. त्याच्यामधनं आपल्याला जे काही मिळणारं सॅटिस्फॅक्शन असेल ते वेगळं असेल, आणि त्याच्यामधनं जे मिळणारं जे उत्पन्न असेल युवक आणि युवतीला आणि त्यांच्या लाईव्हलीहूडमध्ये, त्यांच्या लाईफमध्ये आपण जो चेंज करू शकाल त्याच्यामधनं मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन असेल ते वेगळं असेल. आणि तेच तसे जर उपक्रम करायचे असेल तर त्याच्यासाठी देखील MSSDS आपल्यासोबत आहे. रजिस्ट्रेशन अँड एम्पॅनलमेंट ऑफ सुटेबल ट्रेनिंग प्रोव्हायडर्स मी आपल्यासोबत जी चर्चा करतोय त्याच्या अनुषंगानेच करतोय, त्याचाच एक भाग म्हणून की जसं मी नेहमी नेहमी सांगतोय की आपण ह्या पूर्ण स्किल इकोसिस्टीमचा एक महत्त्वाचा इंटिग्रल पार्ट आहात, तर आपलं एम्पॅनलमेंट आणि रजिस्ट्रेशन तो देखील MSSDSची एक मोठी जबाबदारी आहे. प्रोव्हायडिंग प्री ट्रेनिंग असेसमेंट आणि काउन्सिलिंग ती आपल्यामार्फत पण होते. आपण पण मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा तरुणांना आणि तरुणींना मोबिलाईज करता तर त्यांचं आपण देखील काउन्सिलिंग करता आपल्या स्तरावर. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये UNDPच्या सहकार्याने तसेच टाटा ट्रस्टच्या सहकार्याने MSSDS आणि महाराष्ट्र शासन यांनी काही ठिकाणी करिअर काउन्सिलिंग आणि गायडन्स सेंटर्स निर्माण केलेले आहेत, जिथे युवकांना आणि युवतींना त्यांचं करिअर काउन्सिलिंग केलं जातं आणि त्यांनी कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे याच्याबाबत त्यांना मार्गदर्शन करता येतं. सद्यस्थितीमध्ये बृहन्मुंबई कॉर्पोरेशनमधल्या शाळेतल्या 9वीतल्या आणि 10वीतल्या मुलांसाठी पण अशा प्रकारचा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. तर असे उपक्रम जर आहेत तर ते देखील करायची जबाबदारी MSSDSची आहे. आणि प्रोव्हायडिंग स्टेक होल्डर कोऑर्डिनेशन. आता स्टेक होल्डर म्हणजे कोण? तर विद्यार्थी म्हणजे युवक, विद्यार्थी नाही म्हणता येणार, युवक 15 ते 45 वयोगटामधला असलेला युवक. त्याच्यानंतर त्याला करिअर काउन्सिलिंग आणि गायडन्स करणारे ज्या कुठल्या एजन्सी असतील त्या, त्यानंतर त्या करिअर काउन्सिलिंग आणि गायडन्स त्यांच्यामार्फत किंवा ट्रेनिंग प्रोव्हायडरमार्फत करणं, असे करणारे ते ट्रेनिंग प्रोव्हायडर्स. त्या ट्रेनिंग प्रोव्हायडर्ससोबतच अत्यंत महत्त्वाचे असलेले आहेत ते ॲक्च्युअल जे मंडळी आहेत, जे ॲक्च्युअली ट्रेनिंग इम्पार्ट करतात, ट्रेनर्स, ती मंडळी. ही ट्रेनिंग केल्यानंतर असेसमेंट करणारी एक थर्ड पार्टी येते, तर असेसमेंट एजन्सी आणि त्या असेसमेंट एजन्सीसोबत आलेला असेस करणारा ॲक्च्युअलवरचा तो फील्डचा माणूस, आणि हे सगळं झाल्यानंतर त्याला सर्टिफिकेशन देणारी जी एजन्सी आहे म्हणजे RDAT असो किंवा सेक्टर स्किल काउन्सिल असो ती, आणि ते झाल्यानंतर त्यांना प्लेसमेंट देणारी जी कुठली एजन्सी आहेत किंवा जी कुठली यंत्रणा आहे ती, तर ही सगळी जे घटक आहेत ते आपले स्टेक होल्डर्स आहेत. आणि हे सगळे एकत्रितरित्या काम जेव्हा करतील तेव्हाच आपण आपला जो काय कार्यक्रम आहे किंवा आपला जो उपक्रम आहे तो सक्सेसफुली राबवला असं म्हणू शकतो. तर ही सगळ्या घटकांना एकसूत्रित आणणे किंवा त्याच्यामध्ये एकसूत्रता आणणे, एक स्मूथनेस आणणे, एक फ्लॉलेसनेस आणणे, हे जे काम आहे ते एक MSSDSचं काम आहे. आतापर्यंतचे जे इनिशिएटिव्ज आहेत ते आपण बघू शकता की आधार लिंक्ड आपण आपली सिस्टीम केलेली आहे, त्याच्यामध्ये बायोमेट्रिक अटेंडन्स आपण घेतोय. त्याच्या व्यतिरिक्त पेमेंट सिस्टीम जी आहे ती ऑनलाईन सिस्टीम आपण केलेली आहे. इनव्हॉइसेस पण आपले ऑनलाईन जनरेट होतात, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फ्रिक्शन किंवा ट्रान्झॅक्शन्सची गरज आहे किंवा वेळ जाऊ शकतो असे आहेत, तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक सुसूत्रता आणायचा प्रयत्न केलेला आहे. आपण जेव्हा आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये बसलेले आहात आणि मला ऐकता आहात आणि ही स्लाईड बघता आहात, तर कुठेतरी आपल्याला हा पण प्रश्न असेल की आम्हाला तर भरपूर त्रास झाला. वस्तुस्थिती आहे, पण आपण ही जी काही व्यवस्था करतो ही व्यवस्था आधी नव्हती, इट वॉज नॉट देअर. आणि ती व्यवस्था आपल्याच कोऑपरेशननी आणि आपल्याच फीडबॅकनी बनते ही पण वस्तुस्थिती आहे. बायोमेट्रिक अटेंडन्स पाहिजे ही ट्रेनिंग प्रोव्हायडरकडनंच आली होती, कारण की त्यांनी सांगितलं की साहेब सगळे जे आहेत म्हणजे हाताचे जे पासबोट आहेत ते सारखे नसतात, सगळेच सारखे नसतात. सगळेच जरी म्हणत असले की साहेब आम्ही खूप छान ट्रेनिंग देतो तरी त्याच्यातला भाग नाही आहे, त्यामुळे काही काही गोष्टीमध्ये आपण बचक आणण्याची गरज आहे, त्यामुळे बायोमेट्रिक अटेंडन्सची आपण आणलं. एकच पोरगा एकीकडे येतो आणि तोच पोरगा जी दुसऱ्या ठिकाणी ते दुसऱ्या बॅचमध्ये मारतात आणि डबल पैसे उचलतात ही तक्रार होती. आणि ट्रेनिंग प्रोव्हायडर्स म्हणायचे साहेब यांच्यामुळे, ह्या 2-4 मंडळीमुळे आमचं नाव खराब होतं आणि पूर्ण कम्युनिटीचं नाव खराब होतं की हे सगळे ट्रेनिंग प्रोव्हायडर जे आहेत ते बोगस आहेत.
तर ते होऊ नये म्हणून आधार आणायला ती पण आपली संकल्पना होती, त्याच्याप्रमाणे आपण आणलं. आता आधार आणलं म्हणून सोपं झालं असं आम्हाला वाटलं होतं, पण आधार कार्ड जे आहे त्या ज्या मुलींनी काढलं तिने लग्नाच्या आधी काढलं आणि ट्रेनिंग करते ती लग्नाच्या नंतर करते आणि त्रास आपल्याला होतो, ही वस्तुस्थिती आहे. आधारचे प्रॉब्लेम येतात, म्हणजे पहिले लहान असतो मुलगा आणि मग मोठा झाला, मागच्या 4-5 वर्षामध्ये आधारचं त्यांनी काहीच ऑथेंटिकेशन केलेलं नाही, त्यामुळे त्याचं आधार कार्ड सस्पेंड झालेलं असतं आपल्याला माहीत नसतं. आणि त्या 20 मुलांच्या बॅचमध्ये 2 मुलांच्या आधार कार्डमुळे अडचण होतो आणि तो VTP पण त्रासून जातो, आम्ही पण त्रासून जातो, आणि कसं करायचं हा एक प्रश्न येतो. तर ह्या छोट्या छोट्या प्रश्नांची जी आपल्याला सुरुवातीला कल्पना नसते, आपल्याला माहीत नसतं, आपल्याला फक्त एवढंच माहीत असतं की आधार केला की आपल्याला आधार मिळेल, तर ही जी संकल्पना असते ती आपण हळूहळू एक एक प्रश्न आपल्यामार्फत, आपल्या ईमेलमार्फत, आपल्या SMS मार्फत, आपल्या कॉल सेंटरमार्फत जेव्हा येतात ते आपण रिझॉल्व्ह करतोय. आणि जर आपण 6 महिन्यापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी जी संकल्पना होती किंवा जी स्थिती होती त्यापेक्षा आजचं जे चित्र आहे ते वेगळं आहे. आपल्याला सांगायला मला आनंद होतो की 1 वर्षापूर्वी जी आपली ट्रेनिंग प्रोव्हायडर्समार्फत जर आपण संख्या बघितली तर महाराष्ट्रामध्ये मला वाटत नाही की मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेनिंग सुरू होतं. आजच्या घटकेला 1 लाखाच्यावरती मंडळी आहे ज्यांचं ट्रेनिंग आपण सुरू केलेलं आहे. तर ती सगळी जी आहे ती आपल्याकडनं जे काही इनपुट आलेलं आहे, वेळोवेळी आपल्यासोबत जे संपर्क साधलेला आहे किंवा कम्युनिकेशन साधलं आहे त्याच्यामधनं आलेलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड हे ह्या गोष्टी आहेत. मला मान्य आहे की आपण जे जेव्हा म्हणता की आम्हाला हेल्प डेस्ककडनं उत्तर येत नाही किंवा आमचा फोन उचलत नाही, तर आम्हाला कल्पना नव्हती की आम्ही जेव्हा हा उपक्रम करतोय, MSSDS जेव्हा हा उपक्रम करतोय, शासन हा उपक्रम करतोय, तर त्याला एवढा अधिकचा किंवा भरघोस प्रतिसाद मिळेल. त्यामुळे जेव्हा 1 वर्षापूर्वी 30 किंवा 40 आमचे ट्रेनिंग प्रोव्हायडर्स होते आणि आजच्या घटकेला जर 2000 आहेत, तर तो कुठे ना कुठे त्याच्यामध्ये ताण हा जो आहे प्रशासनावर तो येणारच आहे. पण एक गोष्ट मात्र मला इथे नमूद करू इच्छितो, ती म्हणजे की आपण जरी आम्हाला वारंवार फोन करत असला तर बहुतेकांचे जे प्रश्न असतात ते सारखे असतात. म्हणजे एक काहीही अडचण असेल तर ती 2-4 दिवसामध्ये आम्हाला लक्षात येते, फक्त फोन करणारा VTP वेगळा असतो आणि त्यामुळे त्याला वाटतं की आम्ही त्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधत नाही आहे किंवा त्याला माहीत नाही आहे. पण वी आर वर्किंग ऑन दॅट क्वेश्चन आणि त्याच्यावर आम्ही काही काही VTPंना उत्तर देऊ शकतो, सगळ्याच VTPंना एकाच वेळेस उत्तर देऊ शकत नाही.